teach you how to use unable to. You can see here on the board I have written some sentences and we are going to use unable to in these sentences. Okay. At first, what we have to do? From the given sentence, we are going to remove could not and cannot from the given sentences. What we have to do? Remove cannot or could not from the given sentences and use unable to at that place. बघा आपलं काय करावं लागणार आहे. दिलेल्या सेंटेन्स मध्ये cannot किंवा could not काढून टाकायचं आणि cannot आणि could not च्या ठिकाणी unable to वापरायचं. मात्र unable to च्या अगोदर am, is, are किंवा was, were वापरावं लागतं. जसं आपण एबल टू मध्ये शिकलो होतो त्याचप्रमाणे इफ देअर इज कॅन वी हॅव टू यूज एम इज आर अँड इफ देअर इज कुड वी हॅव टू यूज वॉज ऑर वेअर. बघा जर सेंटेन्स मध्ये कॅन असेल तर आपल्याला एम इज किंवा आर वापरावं लागणार आणि जर कुड असेल तर वॉज किंवा वेअर वापरावं लागणार. यू कॅन सी हियर इन द फर्स्ट सेंटेन्स ही कुड नॉट अंडरस्टँड युअर टॉक. He could not, we have to remove. आपल्याला could not काढून टाकावं लागेल. could not च्या ठिकाणी आपण वापरणार unable to. बघा could not काढून टाकायचं त्या ठिकाणी unable to वापरायचं. पण unable to च्या अगोदर was किंवा were वापरावं लागतं. बघा could आहे. Then see here there is could. That's why we have to use was or were. He was, you can see here, he was in the past tense. So the sentence is, he was unable to understand your problem. Now you can see the second sentence. See there. We cannot take you with us. See. We, aplyala cannot kadun takayche. कॅननॉट काढल्यावर त्या ठिकाणी अनेबल टू वापरलं. बघा कॅननॉट काढून टाकलं त्या ठिकाणी अनेबल टू वापरलं. मात्र अनेबल टूच्या अगोदर आपल्याला एम इज किंवा आर वापरावं लागेल. वी असल्यामुळे काय येणार आहे आर. बघा वी आर अनेबल टू टेक यू विथ अस. नेक्स्ट सेंटेन्स आय कुड नॉट अटेंड द फंक्शन. We have to remove could not. आपल्याला could not काढून टाकावं लागेल त्या ठिकाणी आपण अनेबल टू वापरलं. बट बिफोर अनेबल टू वी हॅव टू यूज वॉज ऑर वेअर. आय यू कॅन सी इन द पास्ट टेन्स आय वॉज. दॅट्स वाय आय वॉज अनेबल टू अटेंड द फंक्शन. द नेक्स्ट यू कॅनॉट वेस्ट युअर टाइम. आपल्याला दिलेल्या सेंटेन्स मधून कॅननॉट काढून टाकायचं. कॅननॉटच्या ठिकाणी आपल्याला अनेबल टू वापरावं लागणार. यू कॅन सी हियर आय हॅव विथड्रॉ कॅननॉट फ्रॉम द गिवन सेंटेन्स अँड ऍट दॅट प्लेस आय हॅव यूज अनेबल टू. बट बिफोर अनेबल टू वी हॅव टू यूज एम इज आर. सी देर इज कॅन दॅट्स वाय वी हॅव टू यूज एम इज आर. You can see the subject is you. That's why we have to use you are unable to waste your time. The last one. My mother cannot allow me to join the team. My mother cannot allow me to join the team. Here also you can see. Cannot. Aplyala dilela sentence madhun cannot kadun takaychan. Tya thikani aplyala unable to apply. पण अनेबल टू च्या अगोदर बघा
इथे सेंटेन्स मध्ये कॅन आहे म्हणजे एम इज किंवा आर वापरावा लागणार आहे. माय मदर हे सिंग्युलर आहे, एक वचन आहे, त्यामुळे इथे ना इज. माय मदर इज अनेबल टू अलाउ मी टू जॉईन द ट्रिप. यू कॅन सी हियर इन द सिंपल प्रेझेंट टेन्स व्हेन वी हॅव टू यूज एम इज अँड आर अँड व्हेन वी हॅव टू यूज वॉज अँड वर आर गिव्हन. If you learn this table, then you can use am, is, are or was when properly. So, these are very simple rules. If you follow them, you can get the marks of unable to